तर मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यास करताय ना? अभ्यास करावाच लागणार आहे आपल्याला. तर आज आपण इयत्ता चौथीचा बालभारती या पाठ्यपुस्तकातील ईदगाह हा पाठ अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया या पाठाला. रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे. किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही. झाडं हिरवीगार दिसत आहेत, शेतात समृद्धी डोलत आहे, आकाश लालेलाल झालंय. आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत, किती सुखद. जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात नुसती गडबड चालली आहे, ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे. मुलं तर खूप आनंदात आहेत. कुणी तर दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत, पण कोणी तर तोही पाळलेला नाही. पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद ओतू जातो आहे. रोज ईदचा नावाचा जप चालला आहे. ती ईद आज उगवली आहे. मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली. लोक ईदगाहला का येत नाही आहेत असा प्रश्न त्यांना पडला आहे. सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद. 4-5 वर्षाचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा. त्याचे आब्बा मागच्या वर्षीच कॉलऱ्याला बळी गेले आणि अम्मी पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली. आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत निसतो. तिच्याजवळ तो सुखात आहे. आब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत. खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे. म्हणूनच तो आनंदात आहे. हमीदजवळ जोडे नाहीत. डोक्यावर जुनी पुरानी टोपी आहे. तिचा वरचा भाग काळा पडला आहे, तरी तो खुशीत आहे. अमीनाच्या हृदयात कसंच होत आहे. गावातली मुलं आपापल्या वडिलाबरोबर ईदगाहला चालली होती. हमीदला अमीनशिवाय कोण आहे? त्याला एकटं कसं पाठवायचं? त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर? नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा? पायाला फोट नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ. अमीना आबीकडे फक्त 2 आणे आहेत. 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. एवढंसं धन व हा ईदचा सण. हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन. अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो. गावाहून लोक निघाले. इतर मुलाबरोबर हमीद पण चालला होता. कधी ते सगळं धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकींची वाट पाहायची. अचानक समोर ईदगाह दिसला. चिंचेचं दाट सावली त्यावर पडलेली आहे. खाली पक्की फरशी लावलेली आहे, त्यावर जाजम घातलेलं आहे. रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत. पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत. कोणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे. सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळा ही हालचाल होते. जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असं दृश्य दिसत आहे. नमाज संपली
लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानाकडे धावतील. हा पहा झोपाळा, एक पैसा देऊन यावर बसला तर खटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर खटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे, लाकडाचे हत्ती घोडे उंट या चक्राला लागलेले आहेत. एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. महमूद, मोहसीन, नूर आणि सम्मी त्या चक्रातील घोड्यावर उंटावर बसत आहेत. हमी दूर उभा आहे, त्याच्याजवळ तर 3 पैसे आहेत. आता खेळण्यांची खरेदी. दुकानामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. खेळणी तरी किती प्रकारची, राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पानक्या, साधू. वाह, किती सुंदर खेळणी आहे ती. महमूदनं शिपाई घेतलाय. खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक, वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसीनला पानक्या आवडलाय. कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळत आहेत, पण हमीदकडे 3 पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार. खेळल्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खातंय तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार, चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचारा आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो, रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठं नाही आहे. तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही, विक्रीसाठी नाही का? विक्रीसाठी नाही आहे का? विक्रीसाठी का नाही? इथंवर बोजा आणला असता का? मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? 6 लागतील. हमीद थोडा थबकला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. योग्य भाव. योग्य भाव? 5 लागतील, घ्यायचं असेल तर घे, नाही तर चालू लाग. 3 देणार का? हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलावून 3 चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. आमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली. त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय. किती पैशात? 3. अमीना बी एकदम दुःखी झाली. कसं पोरगा आहे, दुपार झाली, न काही खाल्लं न प्यालं, आणलंय काय तर चिमटा? एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही मिळालं नाही? तू चिमटा उचलून आणलास तो? हमीद अपराधी भावनेनं म्हणाला, तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न, म्हणून आणलाय मी चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोराने मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असे घ्याव. त्याचं मन किती लालसावलं असे. एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला आहे कसा? तिथे पण त्याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं, तिला रडू कोसळलं.
पदर पसरून ती हामिदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू गळत होते आणि हामिद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. या पाठाचे लेखक आहेत प्रेमचंद, मूळ लेखक प्रेमचंद आहेत आणि नंतर याचा अनुवाद केला आहे संजीवनी खेर यांनी. तर मुलांनो, हा पाठ कसा वाटला? जर हा पाठ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.